नमस्कार, मी रिंकू पांतवणे। 24 तासच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बघूयात वृत्त सविस्तर। चिमूर तालुक्यातील 9 संघटनांनी चिमूर उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल यांच्याकडे ऑनलाईन पबजी मोबाईल गेमला प्रतिबंध घाला अशी मागणी निवेदनातून केली आहे। भारतामध्ये पबजी मोबाईल ऑनलाईन गेम सुरू आहे, यामुळे विद्यार्थी ऑनलाईन खेळाकडे वळलेला आहे। देशात दररोज 12 कोटी मुले हा खेळ 8 तास खेळतात, त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊन गुन्हेगारीकडे वळत चालला आहे असा देशातील नामांकित कंपन्यांचा निकष असल्याने भारतात ऑनलाईन पबजी मोबाईल गेमला प्रतिबंधित घालण्याची मागणी आदिवासी मानव जमात विद्यार्थी युवा संघटना, शिवसाम्राज्य प्रतिष्ठान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, समाधान फाउंडेशन, अनुलोग संस्था नेहरू युवा केंद्र चिमूर, विद्यार्थी शिक्षण कल्याण संघटना, आदिवासी गोंड विद्यार्थी संघटना या चिमूर तालुक्यातील 9 संघटनांनी चिमूर उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल यांच्याकडे निवेदनातून केलेली आहे। ऑनलाईन पबजी गेममुळे मुलांना वेळेचं भान नसते, रात्रभर मुले हा खेळ खेळत असतात। आई वडिलांनी आवाज दिला तरी मुलांचं भान राहत नाही, त्यांच्या मनात भीती निर्माण होऊन चिडचिडपणा जास्त निर्माण होतो, झोप आणि भूक लागत नाही। या खेळामध्ये चोरी आणि हत्या करणे हेच शिकविले जाते, शत्रूला मारण्याची भावना त्यांच्या कोवळ्या मनात निर्माण होत आहे। या जीवघेणा खेळामुळे पालक वर्ग चिंतित आहे, विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची मानसिकता राहिलेली नाही। या खेळामुळे कुटुंबांमध्ये नैराश्याचे वातावरण असल्याने यावर बंदी घालण्याची मागणी निवेदनातून केलेली आहे। 24 तास करिता सुनील कोडापे, चिमूर। वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर ते टाकडी रोडवरील ऑटो अपघातात एक गंभीर जखमी तर 4 किरकोळ जखमी झाले आहेत। गिरोलीवरून अल्लीपूरला ऑटोने एक कुटुंब दवाखान्याच्या कामासाठी आले असताना दवाखाना झाल्यानंतर गिरोलीला परत जात होते। टाकडी या गावाजवळ ऑटो चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटल्याने ऑटो डांबरी रोडवरून पलटी झाला आणि तो पलटी घेत एका शेतात जाऊन थांबला। या अपघातात ऑटो चालक व त्यात बसलेले लोक किरकोळ जखमी झालेत। या अपघाताची माहिती अल्लीपूर येथील सरपंच नितीन चंदनखेळ यांना मिळताच त्वरित तिथे जाऊन स्वतःच्या गाडीत त्या अपघातग्रस्तांना घेऊन जाऊन सावंगी येथील दवाखान्यात भरती केले। 24 तास करिता सतीश काळे, वर्धा। भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे, तर मागील 2 दिवसांपासून नागरिकांना उकाडा जाणवत होता तर शेतकऱ्यांनी पेरलेली पेरे वाळत चालली असून आता या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। बिबट्याच्या कातडीची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 6 आरोपींना बुधवारी भंडाऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने साकोली तालुक्यातील पिंडके पार येथे सिनेमा स्टाईलने अटक केली। जप्त केलेले साहित्य व आरोपी वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले। दुर्योधन सीताराम गहाणे राहणार आमगाव बुद्रुक व योगेश्वर श्रीकृष्ण गहाणे राहणार सिरेगाव तालुका साकोली, पंकज ईश्वर दिघोरे राहणार सुभाष वॉर्ड कोंढा, लक्ष्मीकांत शेषमंगल नाणे राहणार रुक्मिणी नगर खात रोड भंडारा, रणजित छगन रामटेके चंद्रशेखर छगन रामटेके राहणार खैरी पिंडके पार साकोली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी बिबट्याची कातडी व जबडा जप्त केला असून आरोपींमध्ये उच्च शिक्षित तरुणांचा समावेश आहे। सदर बिबट्याची शिकार ऊसवाडीच्या शेतात विद्युत करंट लावून करण्यात आली, त्यानंतर त्याची कातडी व अवयवांची विक्री करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची कबुली देत पैसे कमविण्याच्या नादात हे कृत्य केल्याचे आरोपींनी चौकशी बयानात पोलिसांना सांगितले। साकोली शहरात काही इसम बिबट्याची कातडी विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांना मिळाली, त्यावरून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह साकोली येथे पोहोचून सापळा रचला। आरोपींना संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी वेषांतर करून ग्राहक बनून आरोपींशी संपर्क साधला, परंतु त्यांच्यावर पोलिसांची नजर तर नाही ना म्हणून आरोपी त्यांना हुलकावणी देत होते। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आम्ही खरोखरच ग्राहक आहोत असा बनाव केल्यानंतर आरोपींनी पोलिसांना बोद्रा ते पिणकेपार मार्गावर बोलाविले। त्या ठिकाणी बोलणी सुरू असतानाच ठरलेल्या प्लॅननुसार पोलिसांनी आरोपींना सिनेमा स्टाईलनी अटक केली। त्यात दुर्योधन गहाणे, पंकज दिघोरे, लक्ष्मीकांत नाणे, योगेश्वर गहाणे यांच्या ताब्यातून बिबट्याची कातडी, 3 दुचाकी, 4 मोबाईल असा एकूण 26,11,400 रुपयांचे साहित्य जप्त केले। नंतर चौकशी तपासात आरोपींच्या माहितीवरून रणजित रामटेके व चंद्रशेखर रामटेके यांना अटक करून त्यांच्याकडून 1,00,000 रुपये किमतीचा बिबट्याचा जबडा जप्त केला। जप्त केलेले सर्व साहित्य व 6 आरोपींना वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले असून वनविभागाकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।
सदर प्रकरणात अजून कोण-कोण अडकणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. V24 तास करिता मनोज चिजघरे, भंडारा. नांदेड शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या महाविहार बावरीनगर दाभड येथे आषाढी पौर्णिमा निमित्त संयोजक महाउपासक डॉक्टर SP गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व पूज्य भिक्खू विनय बोधिप्रिय थेरो, पूज्य भिक्खू प्रज्ञानंद थेरो, पूज्य भिक्खू पय्यारतन थेरो यांच्या उपस्थितीत वर्षावास व श्रामनिरस शिबिरास सुरुवात करण्यात आली आहे. नांदेडच्या महाविहार बावरीनगर येथे कालपासून वर्षावास व श्रामनिरस शिबिरास प्रारंभ झाला असून हे शिबिर 3 महिने चालणार आहे. 5 जुलै ते 15 जुलै, 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पर्यंत हे शिबिर चालणार आहे. या कालावधीत श्रामनिरांना बौद्ध धम्माचे तत्वज्ञान, आचरण तसेच बौद्ध धम्म प्रसार व प्रचाराचे प्रशिक्षण दिले जाणार असून पहिल्याच दिवशी 75 हून अधिक श्रामनिर प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला असल्याची माहिती V24 तासशी बोलताना पूज्य भिक्खू विनय बोधिप्रिय थेरो यांनी दिली. भारतातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील तमाम मानवमात्रांच्या प्रती आजच्या या पवित्र दिनाच्या अनुषंगाने अनंतापार मंगल मैत्रीसह असंख्य असंख्य मंगल कामना. आजचा दिवस बुद्धाच्या जीवनकाळातील आणि बौद्ध संस्कृतीतील अतिशय आणि अतिशय महत्त्वपूर्ण असलेला दिवस. आजच्या दिवशी भगवान बुद्धांनी आजच्या दिवशी भगवान बुद्धांनी प्रथम उपदेश केला आणि पहिल्या 5 जणांना प्रवज्ञा दिली, भिक्खू बनविले. 2600 वर्षाआधी ऋषिपदन मृगदायवन सारनाथ या ठिकाणी वाराणसीजवळ भगवान सम्यक संबुद्धांनी कौंडिन्य, वप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजित या 5 जणांना प्रवज्ञा दिली आणि धम्मचक्र प्रवर्तन केले. सर्वात पहिला उपदेश भगवंतांनी सारनाथ या ठिकाणी दिला. ऋषिपतन मृगदायवनामध्ये धम्मचक्र प्रवर्तन या नावाने भगवंतांचा तो प्रथम उपदेश ओळखला जातो. गेल्या 2600 वर्षांपासून तथागतांच्या जीवनकाळातील या अतिमहत्त्वपूर्ण असलेल्या घटनेमध्ये आजपर्यंत विश्व आजच्या दिवसाला विलीन होत असते. बुद्धधम्माणी संघाचे त्रिरत्नांचे अनुयायीच नव्हे तर विश्वातील प्रत्येक माणूस आज आषाढी पौर्णिमेला बुद्धाला अभिवादन करतो, बुद्धाला नमन करतो. बुद्धांनी सर्वप्रथम धम्मराज्याची स्थापना केली ती आजच्या दिवशी आणि उद्देश होता की या विश्वातला प्रत्येक माणूस सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त व्हावा, या विश्वातल्या प्रत्येक माणसाला त्याच्यामध्ये असणाऱ्या माणूसपणाचे दर्शन व्हावे, या विश्वातल्या प्रत्येक माणसाला त्याच्यामध्ये असलेल्या माणूसपणाची श्रेष्ठता कळावी आणि त्या अनुषंगाने भगवान सम्यक संबुद्धांनी प्रथम उपदेश देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले आणि विश्वातील मानवमात्रांना कल्याणकारक असा दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला. त्या निमित्ताने 2600 वर्षापर्यंत विश्वभरात आषाढी पौर्णिमेचा उत्सव हा महोत्सव म्हणून साजरा केला जातो. आज आपण आहोत या ठिकाणी महाविहार बावरीनगर दाभड नांदेड या ठिकाणी. मी भिक्खू विनय बोधिप्रिय थेरो या बावरीनगर महाविहाराचे संयोजक आयुष्मान डॉक्टर SP गायकवाड साहेब आणि भिक्खू संघ यांच्या सहयोगाने वर्षावासातील 3 महिन्याच्या या कालावधीत या पवित्र भूमीत श्रामनेर शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. आजचा आषाढी पौर्णिमेचा हा श्रामनेर शिबिराचा पहिला दिवस आहे. पहिले शिबिर 5 जुलै ते 15 जुलैपर्यंत असेल, दुसरे शिबिर 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत असेल आणि तिसरे शिबिर 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत असेल. आजचा हा पहिला दिवस, या दिवसाला जनतेच्या वतीने प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. अपेक्षा नसतानाही 75 जणांनी या ठिकाणी आज श्रामनेर संस्काराची दीक्षा घेतलेली आहे. हे सर्वजण 10 दिवस या ठिकाणी असतील, यापैकी काही जण 15 दिवस राहू इच्छितात, महिनाभर राहू इच्छितात, 2 महिने किंवा 3 महिने राहू इच्छितात, त्यांना त्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या संपूर्ण घडामोडींचा अर्थ असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भगवान बुद्धाची जी धम्मक्रांती आहे ती संपूर्ण भारतभरामध्ये आणि विश्वभरामध्ये प्रसारित करावयाची होती. जोपर्यंत इथे माणूस घडणार नाही तोपर्यंत घडलेला माणूस दुसऱ्याला घडवू शकणार नाही.
अर्थात हे घडणे म्हणजे बुद्धाच्या धम्मातील आणि बौद्ध संस्कृतीतील संस्काराने प्रत्येक माणसाला स्वतःला घडवायचे आहे। तेव्हा तो घडलेला मनुष्य इतरांच्या समोर जाईल, इतर जेव्हा त्याला पाहतील तेव्हा ते देखील त्यातून प्रेरणा घेतील आणि ते देखील बौद्ध आचरण करू लागतील। या श्रामणेर शिबिराचा आणि वर्षावासातील उपक्रमाचा हा एक हेतू होता। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत वर्षावास व श्रामणेर शिबिरास सुरुवात करण्यात आली। सतत 3 महिने चालणाऱ्या या कार्यक्रमास पूज्य भिक्खू पायरतन थेरो, भिक्खू विनय बोधिप्रिय थेरो, भिक्खू शीलरत्न, भिक्खू संघप्रिय, भिक्खू संघपाल मार्गदर्शन करणार आहेत। 24 तास करिता सदाशिव गच्चे, नांदेड। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील डोणगाव येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने एका कारला धडक दिल्यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे। ट्रक व कारच्या भीषण अपघातात आई वडिलासह मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। ही घटना 5 जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील डोणगाव येथील येत असताना मालेगाव मेहकर रोडवर चांडस या गावाजवळ घडली आहे। कड हे कुटुंब अमोलच्या सासूची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी कारने डोणगाव येथे येत असताना ट्रकने कारला जोरदार टक्कर दिल्यामुळे किसन ज्ञानूजी कड, जिजाबाई किसन कड व अमोल किसन कड या तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। कड हे कुटुंब मूळ सावरगाव बर्डे तालुका जिल्हा वाशिम येथील असून सध्या ते वाशिम येथे राहत होते। पोलिसांना मृतदेह कार बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी मदत केली। पोलीस उपनिरीक्षक शरद साठे घटनास्थळी उपस्थित होते। 24 तास करिता विष्णू आखरे पाटील, मेहकर। मराठी बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तोपर्यंत बघत रहा 24 तास। नमस्कार।